हिंसा झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र याला जबाबदार कोण आणि जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान यानंतर बातमी आहे निवडणुकांविषयीची। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि महाविकास आघाडीकडून आव्हान प्रति आव्हान दिली जात आहेत। हिम्मत असेल तर सरकार विसर्जित करून पुन्हा निवडणुका घ्या असं आव्हान भाजपनं महाविकास आघाडीला दिलंय। हिम्मत असेल तर विधानसभा विसर्जित करून लढा। भाजप नेत्यांचं महाविकास आघाडीला आव्हान। निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याचं प्रति आव्हान। शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत केलेली हातमिळवणी आणि महाराष्ट्रात झालेलं सत्तांतराचं शल्य अजूनही भाजपला बोचतंय। भाजपच्या कार्यकारिणीत महाराष्ट्र सहप्रभारी सी टी रवी यांनी महाविकास आघाडीला थेट आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर विधानसभा विसर्जित करून पुन्हा निवडणुका घ्या असं आव्हानच त्यांनी दिलंय। हम लोग चैलेंज करता है, ताकत है तो विधानसभा विसर्जन करके चुनाव में आना चाहिए। लोग तैयार है, लोग तैयार है, वोट दिया है 2019 में। महाविकास आघाडीनंही भाजपला प्रति आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले। महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजप आता इलेक्शन मोडवर गेली आहे, त्यामुळेच आता आव्हान प्रति आव्हानांची भाषा सुरू झाली आहे। सुशांत सावंतसह रश्मी पुराणिक, साम टीव्ही न्यूज, मुंबई।